हॅलो वॉडीज, आज आम्ही आहोत द्वारकामध्ये अँड पुणेच्या द्वारकामध्ये. अँड आम्ही आज इकडनं चाललो आहोत गलत इंद्रायणी नदीवरती चाललो आहोत पोहायला. मग तिकडनंच घरी घरी नाही रे, इकडे डोंगर जाणार तिथं मला नाही एवढी प्लॅन शेड. ठीक आहे, भेटू आम्हाला आता, कारण की गाडी आली आहे. पर्सनल गाडी नाही ना, गरीब लोक जर तुम्ही पैसे देसाल तेव्हा आम्ही गाडी घेऊ आणि मग फिर गाडी आहे. मग जाऊ, आम्ही बसमध्ये बसलो आहे. अरे बाकी नाही, फुल मस्ती चालू आहे. आता पाय खाली गेली, पाय खाली तू असा होता. मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर चौक. हे काय आपण कुठे आलो? इथे म्हणजे त्यांनी ते हे गाता हे केले होते, विसर्जन केले होते. अच्छा, मला माहितीच नव्हतं आपण इथे येणार आहे. आपण इथे आलेलो आहे, इथे तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाता हे केल्या होत्या. लेट्स गो. खूप फक ब्रो. सुरकांडी म्हणजे ओके. काका ऑन फायर. मी पण आलोच. आता आम्ही मस्तपैकी आता पाण्यात उड्या मारणार आहे. सगळेजण पाण्यात उड्या मारणार आहे आज, कारण की इथे बॅगा ठेवलेल्या आहेत. आता इथे मोबाईल ठेवतो मस्त स्टँडला. डब्बे डायरेक्ट त्याच्याच उडी मारतो. सर हे टाकून देतो त्याच्यात. त्या ताईनी भरपूर मुश्किलने सकाळी 4 वाजता उठून डबा बनवलेला आहे तो आमच्यासाठी. मी स्वतः बनवला. अहो, तुम्ही स्वतः 6:30 उठला ते मी बघितलं तुम्हाला. अरे अजून हा पोंगा सोबत, मी पोंगा 8 ठेवून दिला. नाव झाला आवाज बघा. ऑब्व्हियसली ओके. चलो गरम गरम.
आमचं आप सगळं आवरून झालेलं आहे. आमचा भाऊ बॅग बॅग करतोय, स्टँड ठेवतोय, तिकडे फोटोशूटची तयारी करतात. चेतन ए फोटोशूटची तयारी करतात आणि आम्ही तर बॅग धरतोय. बाप चेतन तुला अजून कपडे बुट घालायचे काय करतोय त्याच्याने कपडे धुवले कुठे कुठे ओले कपडे एकच एकच नाही ते गाईस फोटोशूट हो आमचे पाच रुपये घ्या मावशी चार घ्या चार घ्या घ्या आता येऊ मावशी चार पेच्या मला मित्रांनो आता आपली आंघोळ वगैरे झालेली आहे अँड त्यांचे फोटो वगैरे पण काढून झालेले आहे. आता आपण चाललेलो आहे दर्शनाला भव्या दर्शनाला वगैरे. या आतमध्ये काय चालू आहे जायचं ते नाही बोलणार ना त्याला परवानगी थोडी देणार ते लोक अरे चलो मला पुढे मंदिरात गेल्यावर तुम्ही
भावांना आपले दर्शन वगैरे झालेले आहेत, तुम्हाला पण दाखवलेले आहेत, मस्त दर्शन झाले आपले पण. फक्त दोन भावाने आपल्याला टोकलेलं, काय नाही, 20-30 किलोची बॅग ही भावांनो लय अवघड आहे. उचलतो का? अरे उचलतो. माझं तर असं मनात आलंय की ना, वजन काटा कुठे आला ना चेक करून घ्यायची बॅग किती किलोची आहे. आता मामूप तर माझा इथंच होतो जिमच्या ऐवजी. जय हरी मित्रांनो, आज तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची एक गोष्ट दाखवणार आहेत आमचे बाबा. काय सांगाय इथे? तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर. इथे जन्मस्थान म्हणजे इथे जन्मले होते ते? ओके, म्हणजे इथे बर्थ पॉइंट दाखवायचं ना तिथं. हे बघा, इथे आलात ना यांच्यापासून सावध राहायचं. हे बघ, जन्म 1608 जवळ गेलं तिथं. होय, एक मिनिट. भावांनो, हे आपली जी तिथे आलोय ना त्या ठिकाणी, हे तुकाराम महाराजांचं हे घर होत. आधीच्या काळात पण मीटर होते. मित्रांनो, ह्या आई आहेत ना, ह्या इथेच राहतात. तुम्ही कधीपासून इथे राहता आई? वीस वर्षे. आणि तुमची पिढी कितवी आहे? 10वी पिढी आहे. 10वी पिढी आहे तुमची. आणि तुम्ही नाश्ता वगैरे सगळं इथेच करता? हो, घर आहे माझं इथे. घरच आहे? ओके. आणि मिस्टर वगैरे? माझे मिस्टर डॉक्टर आहेत. डॉक्टर आहेत. ओके, थँक्यू. रामकृष्ण हरी. म्हणून जसं बघितलं, हे आई 10 वर्ष म्हणजे 10वी पिढी आहे आईची. हे हा पूर्ण महाराजांचा वाडा आहे. हे टाळे खोलून का नाही? गरीब नव्हते. टाटा अंबानीचे पुढे शेतामधून गोण्या यायचे तर भरून टाकायचे. तर ते असंच कोणी आलं का माझ्यासारखं तुमच्यासारखं की गोळ्या काढायचं? दान करायचं. सर्व इंद्रायणी सोडून दिले. कोणाला किती कर्ज दिलेलं, काय दिलेलं, सगळं सगळं पुराण विराण कोणाकडनं व्याजाने पैसे काय दिले सगळं दिलं. काय नाही त्यांना, कायच काय केलं नाही. जमीन होती त्याला, नुसतं शेतामध्ये जायचं ना तर पाखरं आणायचे ना. तर त्याला म्हणायचं, बाबा तुम्ही खा, जेवढं खायचं तेवढं खा, तुम्ही पोटभर खा. जाऊन नुसतं त्याला गोफणन मारायचं नाही. आणि राखणदार ठेवलं तर तुकाराम महाराजाला. तुकाराम महाराजाला काय बोललं की पाखरं बसलेत. अरे तू काय असा पागल आहे का? तर तो काय बोलला की ठीक आहे, तुला राखण कसं ठेवलं, तुला कणसं राखायचं ठेवलं ना, ज्वारीची कणसं राखायचं ठेवलं ना. तर बोलला अरे मी पाखरं आले, मी त्यांना खाऊ दिलं. त्याला खाऊ दिलं. तर तो बोलला मी तुला राखण सारदार सालदार ठेवलं ना तुला ना. तर तुला हो ठेवलंय, पण तू खाऊ दिलं कसं? तर ते पाखरं पण जनावर आहे, म्हणजे एक मुके जनावरच आहे ना ते. खाऊ द्या ना. कशाला तुझ्या राहतात तिथे? त्या आईच राहतात माहितीये का इथे? त्यांच्या पत्नी इथे राहायच्या. 400 वर्ष पूर्वीच हे आता जस आपल्याला बाबांनी सांगितलेले आहेत. हे खांब 400 वर्ष झालेत या खांबांना पूर्ण.
आपल्याला बघायला भेटलं समजा. हा हे आपल्याला आपण लकी होतो आपल्याला बघायला भेटलं म्हणून आपल्याला भेटलं. काही काही लोकांना हे पण नसीब नाही काय का नाही आपण आलो म्हणून आपल्याला भेटलं. खूप सुंदर प्लेस आहे मित्रांनो, तुम्ही येऊन व्हिजिट देऊ शकता या ठिकाणी. खूप सुंदर प्लेस आहे, मस्त वाटतं, पॉझिटिव्हिटी खूप आहे या ठिकाणी. वर्षातून 3 वेळा आता आकाळीला आणि त्याला येतेच म्हण तुकारामाची बीच. भाऊ आणि पूर्ग असून आले त्यांना आले तरी म्हणजे मी येतेच येते म्हणजे ती ओढच लागते पूर्ग. तुम्ही कधी आले कधी आले तुम्ही कवा जायचं कवा जायचं. भाऊनो आपलं दर्शन वगैरे आता सगळं झालेलं आहे. आता आम्ही दोघं जाणार आहोत मस्त पैकी जेवण करायचं अँड घरी जाऊ. ओके आता तुझ्या 4-5 फोटो काढतो इथे, तोच थंबनेलला असेल आय थिंक सो. आम्हाला काय काम धंदे तो काढायचं टाकेल चलो. मस्त म्हणजे मोबाईल फुल चार्ज झालेला आहे आता माझा. आता आई शुभ आत्ता बघितलं तुला झोपता मी मोबाईल पण आणतोय हसून घे ना जाऊ दे हसून घे सर लादा वाटायला पाहिजे तुम्हाला किती वाढले काय चालले कुठे कुठे असा निघायचंय चलो मोबाईल पण माझा फुल चार्ज झाला चला. भावांनो माझ्या आहे ना भावाचा हात सुजलेला ना आपण इथे एक डॉक्टर कलिक्स आलेले आहेत ना आपण त्यांना जाऊन विचार कुठं धावायला तो मला धावायला धावता का जा नको जाऊ जा. भावानं तुषारचा हात सुजला म्हणून त्याला मॅडमकडे घेऊन आलो मी. अखेर शेवटी मनवलं 5 रुपये देऊन. 5 रुपये देऊन सगळ्यांना लाईनीत देत आहेत मी पण लागू सगळ्यांना आईस्क्रीम आहे का काय देत आहेत ते चला बिस्किटची पुढे भेटतात लाईनीत. अरे त्यांचे हे ट्रीप आहे ना तुमची स्कूल ट्रीप आहे का स्कूल ट्रीप आहे आपण आपण टिका बिके नाही लावले ना पाणी येत काय घेऊन पण गेली झालं पण अरे अरे काय झालं झालं पण तिच्या मारे नाही नाही तुषारचा तुषारचा तुषारची वारी काय झालं तुला नाही माझ्या भावाचा हात सुजलाय ना त्यामुळे काय नाही एक काम करतोय का एक काम करतो का हिला उचल 90 किलो जाईल चल गे काय गे नाही तुषार तुषार भुजा याचा हात सुजलाय हात न सुजलाय अंग दुखतो माझा हा अंग दुखत ताई अंग दुखत याच आणि आणि त्याचा आहे ना 4-5 दिवस झाले ना हात सुजलेला आहे हावाला तुषार भुजा 18
या मॅडम मॅडम याचा हात सुजला आणि अंग दुखत हा दाखव रे लागलं नाही त्याला सुजतो तो काय माहिती त्यालाच माहिती 18 सर हा मोठं दाखवण्यात जायचं आहे पण आम्ही इथे बाहेर आलो ना त्यामुळे समजलं का दिवस आहू का मला काय झालंय काय जातो तुला ना लम घेऊन द्यायला लागेल तुला का चालते ना